प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्याही वर्षी धुळे सोलापूर येथे सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून 1 ते 3 जानेवारी दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. धुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीजवळील मैदानावर सांस्कृतिक महोत्सव पार पडणार असून 3 दिवस भरगच्च कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक 1 जानेवारी रोजी पहाटे 6:30 योग प्रात्यक्षिक शिबिराचं उद्घाटन होणार आहे. सायंकाळी 4 सांस्कृतिक कार्यक्रम व नवरत्न पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. गुरुवारी 2 जानेवारी रोजी सकाळी 6:30 होणाऱ्या योग प्रात्यक्षिक शिबिर होणार आहे. सायंकाळी 6 जलकुंभ शोभायात्रा, नंदीध्वज पूजन, शोभेचं दारुकाम व महाप्रसादाचं वाटप होणार आहे. शुक्रवारी 3 जानेवारी रोजी योग प्रात्यक्षिक शिबिर आणि 11 आरोग्य शिबिर आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. महोत्सवादरम्यान दिनांक 1 ते 3 जानेवारी रोजी आधार कार्ड, सुकन्या योजना, पोस्टाचं पासबुक, अटल पेन्शन योजना, घरकुल आवास योजना, संजय गांधी निराधार योजना, कामगार कल्याण योजना या शासनांच्या विविध योजनांची माहिती विषयक शिबिराचं देखील यावेळी आयोजन करण्यात येणार आहे. प्रदीप तडकल, पल्लवी तडकल, सूर्यकांत हुनमाने, सायली माने यांनी अस्मिता विजनशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सेव्हिंग बँकेच्या विविध योजना, इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे नवीन खाते उघडून देणे, त्याच्याशिवाय स्पॉटवर आम्ही माय स्टॅम्प, जी काय माय स्टॅम्पची संकल्पना आहे त्या सेवा आम्ही देणार आहे. तरी सोलापुरातील सर्व नागरिकांनी पोस्टल सेवेचा लाभ घ्यावा. डाक विभाग हे जरी सरकारी यंत्रणा असेल तरी आम्ही एक सोशल ऑब्लिगेशन, सामाजिक बांधिलकी मानून आम्ही जे काय केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या विविध योजना असतात त्या योजनेचं थेट आम्ही त्याची सेवा पुरवतो आहोत. धुळे सोलापूर बहुउद्देशीय समाजसेवी संस्था अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 3 दिवसाच्या शिबिरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची पूर्णतः माहिती दिली जाणार असून ऑनलाईन अर्जही केले जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी येथे येऊन योजनेची माहिती घ्यावी व योजनेचा लाभ घ्यावा. पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, डान्स स्पर्धा, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काठी पूजन व महाप्रसाद, तिसऱ्या दिवशी पुस्तक ठेवलेले आहेत. तरी धुळे सोलापूर भागातील सर्व नागरिकांनी याचा उपयोग घ्यावा. मी सर्व धुळे सोलापुरांना, सोलापूरवासी किंवा सोलापुरातील रहिवासी सर्वांना विनंती करते की त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. याची रूपरेषा अशी आहे, नववर्ष सगळेजण रात्री सेलिब्रेट करतात, आम्ही योगाने सुरुवात करत आहोत. सकाळी 6:30 तिन्ही दिवस योगाचे प्रशिक्षण दिले जाईल. आपण या कार्यक्रमामधून लोकांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. त्यामध्ये असं आहे की धुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी योग शिबिर आहे. योग शिबिरला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अजितसिंह पवार आणि उपायुक्त हे ह्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 4 सांस्कृतिक महोत्सव आहे. ते सांस्कृतिक महोत्सव आपला अध्यक्ष राजेंद्र भोसले सर, अंकुश शिंदे सर, दीपक तावडे सर हे आपल्याला लाभलेले आहेत. ह्या कार्यक्रमामध्ये आपण नवरत्न पुरस्कार देत आहोत. त्या नवरत्न पुरस्कारमध्ये आपण राम रेड्डी उद्योजक, डॉक्टर जी के देशमुख शैक्षणिक, श्री श्रीकांत मोरे साहित्यिक, श्री डॉक्टर राजेंद्र भुली वैद्यकीय, श्री विजय देशपांडे पत्रकार, श्री दीपक देशपांडे सौ शीतल जालिमीचे आदर्श शिक्षक, श्री अरुण शर्मा व्यापारी आणि प्रतीक्षा दसूत हे क्रीडा, असे आपण यांना नवरत्न पुरस्कार देत आहोत.